तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। अलिबाग येथील दुसरे सहदिवानी न्यायाधीश व स्तर यांच्या आदेशाने बेलीफ दिवानी न्यायालयक स्तरवाशी बेलापूर नवी मुंबई यांच्या वतीने सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देशोधडीस लावणाऱ्या सिडकोरूपी बकासुराच्या घशातून शेतकऱ्यांच्या हक्काचा घास खेचून आणणाऱ्या कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट डी के पाटील आणि अॅडव्होकेट कौस्तुभ पाटील पितापुत्रांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने कायदेशीर न्यायालयीन लढाई जिंकून वाढीव भरपाई मिळवून दिली असता निष्ठूर सिडको प्रशासन मात्र वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहून अॅडव्होकेट डी के पाटील यांनी गेंड्याच्या कातडीच्या सिडको प्रशासनावर जप्तीचे आदेश संबंधित अलिबाग येथील दुसरे सहदिवानी न्यायालयाच्या वतीने घेऊन सिडकोची जंगम संपत्ती जप्तीचे आदेश घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसमवेत सदर न्यायालयाचे बेलीफ आणि कायदेतज्ञ अॅडव्होकेट डी के पाटील आणि त्यांचे सुपुत्र अॅडव्होकेट कौस्तुभ पाटील या पितापुत्राने सिडको ऑफिस कोकण भवन येथे जाऊन जप्तीचा बडगा उगारला। संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या टेबल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडको कार्यालयातून उचलून घेऊन येत असताना गाढ झोपलेले की झोपेचे सोंग घेतलेले सिडको अधिकारी भानावर आले आणि त्यांनी शेतकऱ्यांसोबत गयावया करून 10 दिवसांची मुदत मागू लागले असता येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला शेतकरी दिलदारपणा दाखवून 10 दिवसांची मुदत देऊन आपला दिलदारपणा सिडको समोर सिद्ध केला। आज सिडको भवन इथे शेतकऱ्यांच्या ज्या वाढीव नुकसान भरपाईची जी रक्कम कोर्टाच्या आदेश देऊन सुद्धा सिडको भरत नाही आणि ज्या जमिनी शासनाने 1970 साली अतिशय कमी किमतीत संपादन केल्या त्याचे कोर्टाने निकाल देऊनसुद्धा सिडको जमा करत नाही रक्कम, त्याचे 2008 साली जे निघालेलं आहे शासनाने सांगितलं सिडकोला जमा करण्यासाठी, त्याच्यानंतर 2013 साली देखील शासनाने सिडकोला जमा करण्यासाठी सांगितलेलं आहे, असे असताना देखील सिडको कोर्टाचे व शासनाचे आदेश मानत नाही म्हणून आज रोजी कोर्टाच्या बिलीफसही सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सिडकोच्या जप्तीसाठी आज आलेलो आहोत। आज 5 शेतकऱ्यांची जप्ती होती, त्यातील करळचे धरण रामकृष्ण धरत आहेत, नंतर करळचे तुकाराम दुखला तांडेलपैकी त्यांचा मुलगा आलेला आहे इकडे आणि अमित धरत असे 3 शेतकरी आज आलेले आहेत। आज जवळजवळ 5 कोटीची जप्तीची कारवाई आज करत होतो। सकाळी जेव्हा आलो तेव्हा नेहमीप्रमाणे सिडकोने टाळाटाळ करायचा प्रयत्न केला, अधिकारी इथे नाही आहेत, अधिकारी मिटिंगला गेले आहेत, पहिले सांगितलं की MD कोरोना झालेला आहे, वास्तविक सगळ्यांची प्रस्तावाची फाईल जॉईंट MD सगळ्यांनी सही करून MD सहीसाठी गेलेली आहे, असं असताना देखील पूर्वकल्पना देऊन आम्ही आलेलो आहोत इथे। त्या अगोदर आम्ही 15 दिवसाअगोदर आलेलो, त्यावेळी खडके साहेब म्हणून नवीन आलेले होते, त्यांनी मुदत मागितली म्हणून आम्ही मुदत दिली त्यांना 10 दिवसाची मुदत दिली, ती मुदत देऊनसुद्धा आज देखील काही त्यांनी कारवाई केली नव्हती। जेव्हा दुपारी आलो आम्ही तेव्हा सगळी जेव्हा जप्तीची कारवाई केली खुर्च्या काढल्या तेव्हा त्यांनी थोडीफार हालचाल केली आणि सतत जॉईंट MD येत आहेत असं सांगत होते पण शेवटपर्यंत ते काही आले नाही। शेवटी फोनवरून त्यांची सूचना घेऊन 10 दिवसात रक्कम जमा करतो असे सांगून ते लिहून दिलेले आहे, आता 10 दिवसात ते जमा शेतकऱ्यांना रक्कम जमा करतील आणि नंतर मग तशी जमा नाही केली तर त्यांच्यावरती अटकेची कारवाई देखील आम्ही करू। गाडी सिमेंटसाठी जवळजवळ 90 रूम केस टाकलेलो आणि 14 आमचा रिझल्ट आला, 14 पासून आज एवढे वर्षे झाली, आता 22 वा तरी पण आम्हाला पैसे मिळाले नाही त्याचे वाढे तेवढे, तर कोर्टासाठी जप्तीची आता त्या दिवशी मी आलो होतो आणि त्यांनी सांगितलं 10 दिवसाची मुदत द्या, ते खडसे म्हणून नवीन होते म्हणून 10 दिवसाची मुदत त्यांना आम्ही दिली पण तरी काही केलं नाही। आतासुद्धा आम्ही सकाळी 11:30 पासून इथं आलेलो आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।